स्टूडेंट्स वेलकम बैक टू माय चैनल ऑल इन वन। आज अपन पढ़ना रहो क्लास 8 मैथ का चैप्टर नंबर 3 इंडाइसेस एंड क्यूब रूट। तर इंडाइसेस एंड क्यूब रूट बद्दल काही बेसिक गोष्टी पहिल्यांदा आपण जाणून घेऊया। तर बेसिक आहेत इंडाइसेस। इंडाइसेस म्हणजे काय? तर घातांक, मराठी मध्ये म्हणतात याला घातांक। एंड क्यूब रूट म्हणजे घनमूळ। घनमूळ तर क्यूब म्हणजे होतो घन एंड रूट म्हणजे होतो मूळ। तर हा सायन्स मध्ये तुम्ही रूट म्हणजे काय हा समजले जहा तर तोच लक्षात ठेवायचा की रूट म्हणजे मूळ, क्यूब म्हणजे घन। आणि याच्या आधी तुम्ही स्क्वेअर रूट स्क्वेअर पण शिकलेले आहात। तर इंडायसेस म्हणजे काय? एखाद्या संख्येचा पॉवर, एखाद्या संख्येचा पॉवर। अँड घनमूळ म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगणारच आहे। तर घनमूळ हे आपण शक्यतोवर अशा प्रकारे लिहितो, एखादी इथे संख्या असेल, रूट मध्ये एखादी संख्या दिलेली असेल आणि त्याचा आपण घनमूळ अशा प्रकारे लिहिल्या जाते। तर आता मला सांगा, 2 × 2 × 2 × 2 × 2 ला आपण कशा प्रकारे लिहितो? तर आपण 2 × 2 × 2 × 2 ला 2 raised to power 5 अशा प्रकारे लिहू शकतो। तर तुम्ही म्हणाल की हे अशा प्रकारे कसं? तर पहा, आपल्याला दिलेलं आहे 2 म्हणजे हा काय झाला? आपला बेस झाला। आणि किती वेळा 2 आहेत? 1, 2, 3, 4 and 5 टाइम्स आहेत, म्हणून 2 raised to power 5। तर याच्यामध्ये 2 हे काय झाले? आपला बेस झाला। 2 म्हणजे काय झाला? आपला बेस। अँड 5 हा काय झाला? इंडेक्स पॉवर। इंडेक्स पॉवर हा झाला फर्स्ट एक्झाम्पल। सेकंड तुम्ही लिहू शकता 3 × 3 × 3 × 3। तर याच्यामध्ये आपण काय कोणती संख्या घेतली आहे? 3 घेतली आहे। 3 किती वेळा आले आहेत? 1, 2, 3, 4 4 टाइम्स आले आहेत। तर 3 raised to power 4 अशा प्रकारे आपण लिहू शकतो। तर याच्यामध्ये 3 हे काय झाले? आपला बेस झाला। 3 हा झाला आपला बेस। अँड 4 हा झाला आपला इंडेक्स। तर आपण लिहू शकतो की 3 is the base। बेस म्हणजे मराठी मध्ये याला म्हणतात पाया। अँड 5 is the index। इंडेक्स म्हणजे काय? घातांक। अँड 3 raised to power 4 is the index from of the number। म्हणजेच आपण म्हणू शकतो की 3 raised to power 4 इज द इंडेक्स फ्रॉम ऑफ द नंबर। तर 3 raised to power ही संख्या काय आहे? तर घातांकित संख्या आहे। मराठी मध्ये याला म्हणतात घातांकित संख्या। सेमी इंग्लिश वाल्यांना लक्षात ठेवायचं, इंडेक्स फ्रॉम ऑफ द नंबर घातांकित संख्या। तर हा झाला आपला इंडेक्सचा एक्सप्लेनेशन। आता बघूया त्याचे लॉज म्हणजे नियम। तर चला तर आता हेडिंग टाका। हेडिंग कोणती टाकाल? तर लॉज ऑफ इंडायसेस ही झाली आपली हेडिंग। तर इथे तुम्हाला काही लॉज दिलेले आहेत ते लिहायचे आहेत। आपण जे लॉ लिहू ना त्यामध्ये एम अँड एन हे काय असतील? आपले इंटीजर्स असतील। म्हणून लिहून घ्या की इफ एम अँड एन आर इंटीजर्स। इंटीजर्स तर
इंटीजर संख्या कोणत्या आहेत हे मी तुम्हाला फर्स्ट लेसन मध्ये सांगितले आहेत. तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो असते, ते अशा संख्यांना आपण म्हणतो इंटीजर्स. तर फर्स्ट लॉ आहे आपला ए रेज टू पॉवर एम इंटू ए रेज टू पॉवर एन. तर तुम्हाला यामध्ये इथे पण ए आणि इथे पण ए हा दिसत आहे. तुम्हाला तो इथं कसा दिसत आहे? सारखा दिसत आहे, सेम दिसत आहे, सारखा दिसत आहे, हो. अँड एम अँड एन हे काय आहेत? आपले इंटीजर्स. इंटीजर्स म्हटलं होतं ना यांना आपण. आणि इथं इथं हा कशाचं चिन्ह दिसत आहे तुम्हाला? मल्टिप्लिकेशनचंच, म्हणजेच गुणाकाराचा. गुणाकाराचं चिन्ह दिसत आहे. तर एम अँड एन हे आपले इंटीजर झाले आणि ए हा सारखा दिलेला आहे आणि याच्यामध्ये गुणाकाराचा साइन दिला आहे. तर गुणाकाराचा साइन म्हणजेच काय झाली? बेरीज. आपण एखाद्या संख्येचा गुणाकार करतो तर तेव्हा त्या संख्ये काय करतो? आपण त्याच्यामध्ये ऍड करत असतो ना, ऍड करत असतो, म्हणजेच ती काय झाली? आपली बेरीज. तर हे एम अँड एन हे कशामध्ये आहेत? पॉवर मध्ये आहेत, म्हणून आपण लिहू शकतो. आणि हा ए सारखा आहे म्हणून ए रेज टू पॉवर एम प्लस एन. ए प्लस एन पॉवर मध्ये असल्यामुळे आणि हा ए सारखा असल्यामुळे एकदाच लिहिलं. तर हा झाला आपला फर्स्ट लॉ. फर्स्ट लॉ. आता आपण लिहू सेकंड लॉ. सेकंड लॉ कोणता आहे? ए रेज टू पॉवर एम डिवाइड बाय ए रेज टू पॉवर एन. तर याच्यामध्ये पण सारखंच ए हा सारखा आहे आणि एम अँड एन हे इंटीजर्स आहेत ना, याच्यामध्ये डिवाइड आहे, डिवाइड भागाकार आहे, म्हणजेच डिवाइड करतो आपण एखाद्या संख्येचा. जेव्हा डिवाइड भागाकार करतो तेव्हा आपण काय लिहितो? मायनस करत असतो ना एखाद्या संख्या. जसं आहे फोर डिवाइड बाय टू आहे ना, तर एखाद्या संख्येचा भागाकार करतो, म्हणजे बेदुने काय झाले? चार. चार झाले तर याचे आपण काय करतो? वजाबाकी करून आपला रिमाइंडर मिळवतो. तर म्हणजेच डिवाइड म्हणजे काय झाला? मायनस. एवढा लक्षात ठेवायचा. आणि ए हा सारख्या असल्यामुळे ए रेज टू पॉवर एम मायनस एन. ए रेज टू पॉवर एम मायनस एन हा झाला आपला सेकंड लॉ. आता आपण पाहूयात लॉ थर्ड. लॉ थर्ड कोणता आहे? ब्रॅकेटमध्ये दिलेले आहे ए इंटू बी. ए इंटू बी आणि पॉवर मध्ये एक इंटीजर दिलेला आहे एम. तर याच्यामध्ये आहे मल्टिप्लिकेशनचा साइन, परंतु ए अँड बी हे कसे आहेत? डिफरंट आहेत, वेगवेगळे आहेत. आणि इंडेक्स पॉवर हा आपल्याला एम दिलेला आहे ब्रॅकेटच्या बाहेर. तर हा एम सेपरेट होऊन ए कडे पण येईल आणि बी कडे पण येईल. तर आपण लिहू शकतो ए रेज टू पॉवर एम इंटू बी रेज टू पॉवर एम. हा झाला आपला थर्ड लॉ. आता बघूयात फोर्थ लॉ. फोर्थ आहे ए रेज टू पॉवर झिरो. तर याच्यामध्ये असं लक्षात ठेवा की एखादी संख्या आहे त्याचा पॉवर जर झिरो असेल तर त्याची आन्सर ही फक्त आणि फक्त वन येत असते. एखादी जर संख्या आहे आणि त्याच्या पॉवर मध्ये झिरो आहे तर त्याची आन्सर ही वन येत असते. हा झाला चौथा. आता बघूयात पाचवा लॉ. पाचवा लॉ आहे ए रेज टू पॉवर मायनस एम. ए रेज टू पॉवर मायनस एम, पण याला आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये लिहायचे आहे. याला आपल्याला पॉझिटिव्ह बनवायचे आहे. तर पॉझिटिव्ह केव्हा होईल? जेव्हा आपण ए टू दी पॉवर एम ला डिवाइड मध्ये ठेवू तेव्हा काय होईल? तो पॉझिटिव्ह होईल. तर डिवाइड मध्ये ठेवण्यासाठी न्यूमरेटर मध्ये वन लिहावं लागेल आणि ए रेज टू पॉवर एम हे झाली आपली पॉझिटिव्ह संख्या. तर पाचवा लॉ समजलाच असेल. काय केलं आपण? आपल्याला याला काय बनवायचं होतं? पॉझिटिव्ह बनवायचं होतं. ए रेज टू पॉवर मायनस एम ला पॉझिटिव्ह बनवायचं होतं, म्हणून आपण हे ए टू पॉवर एम हे कशामध्ये लिहिलं? डिवाइड मध्ये. तर डिवाइड मध्ये लिहिलं तर वर काय राहील न्यूमरेटर मध्ये? वन. हा आहे पाचवा नियम. आता पाहूयात सहावा. याच्यामध्ये एक संख्या दिलेली आहे आणि दोन
इंडेक्स पावर दिले आहेत, म्हणजेच इंटीजर्स दिलेले आहेत, एम एंड एन इंटीजर्स। तर एन हा बाहेर आहे, एम हा एच्या पावर मध्ये आहे, तर हे दोन्ही सोबत येतील तर काय होईल, ए रेस टू पावर एम इंटू एन। इथे कोणता साइन नाही, म्हणजे इथे काय आहे, ए रेस टू पावर एम इंटू एन। आता पहा सातवाला, ए अपॉन बी रेस टू पावर एम, याच्यामध्ये पण काय होईल, एम हा कंबाईन घेतलेला आहे, म्हणजेच हा काय होईल, सेपरेट होईल, म्हणजे हा एम ए कडे पण जाईल आणि बी कडे पण जाईल। तर आपण लिहू शकतो याची आन्सर, ए रेस टू पावर एम अपॉन बी रेस टू पावर एम। आता शेवटचा लॉ आहे आठवा, ए अपॉन बी रेस टू पावर मायनस एम, इथे होता एम आणि इथे आहे मायनस एम। तर आपल्याला याला कशामध्ये करायचं आहे, पॉझिटिव्ह मध्ये करायचं आहे, तर आपण काय करतो, डिवाइड करतो, हो ना। तर आता हे याची काय होईल, डिवाइड मध्ये जाईल, तर बी हा न्यूमरेटर मध्ये जाईल आणि ए हा डिनोमिनेटर मध्ये येईल, बी अपॉन ए, म्हणजेच हा काय झाला, पॉझिटिव्ह एम। आय होप की तुम्हाला एवढं समजलं असेल। आता आपण हे एक्झाम्पल वरून डिस्कस करूयात, इंडायसिसचे लॉज बघितले त्याच्यावरून आपण हे एक्झाम्पल सोडवूया, तुमच्या बुक्स मध्येच दिलेले आहेत तेच आपण घेऊ। फर्स्ट आहे थ्री रेस टू पॉवर फाईव्ह इंटू थ्री रेस टू पॉवर टू, पहिलाच लॉ आहे, याच्यामध्ये काय, सारखी संख्या आहे म्हणून थ्री आणि फाईव्ह अँड टू हे कसे आहेत, इंटीजर्स आहेत, म्हणजे याची काय होईल, बेरीज होईल, फाईव्ह प्लस टू, आणि याच्यामध्ये मल्टिप्लिकेशनचा गुणाकाराचा साइन आहे, तेव्हा मी काय सांगितलं, याच्यामध्ये बेरीज करायची। तर थ्री रेस टू पॉवर सेवन, फाईव्ह प्लस टू सेवन, आय होप की तुम्हाला हा समजला असेल। तर याची आन्सर झाली थ्री रेस टू पॉवर सेवन। सेकंड, थ्री रेस टू पॉवर सेवन डिवाइड बाय थ्री रेस टू पॉवर नाईन, डिवाइड आहे म्हणजे काय होईल, मायनस, आणि इथे काय आहे, सारखी संख्या आहे म्हणजे काय होईल, थ्री सेवन मायनस नाईन, थ्री रेस टू पॉवर सेवन मायनस नाईन, तर याची काय होईल, वजाबाकी होईल। आता पहा याच्यामध्ये सेवन ही लहान संख्या आहे आणि नाईन ही कशी आहे, मोठी संख्या आहे, तर नाईन मधून आपल्याला सेवन वजा करावं लागतील, तर नाईन मधून सेवन केले किती राहिले, टू, टू राहिले, परंतु मोठ्या संख्येला साइन कोणता आहे, मायनसचा आहे ना, म्हणून इथे आपण साइन देऊ मायनस, समजलं। आता थर्ड, थ्री रेस टू पॉवर फोर ब्रॅकेटच्या बाहेर फाईव्ह आहे, थ्री रेस टू पॉवर फोर, आता पहा याच्यामध्ये काहीच नाही आहे, याच्यामध्ये फाईव्ह हा बाहेर आहे आणि फोर हा आतमध्ये आहे, थ्रीच्या पॉवर मध्ये आहे, तर हा फाईव्ह फोर कडे येईल, पण कशा रूपात येईल, मल्टिप्लिकेशनच्या, थ्री इंटू थ्री रेस टू पॉवर फोर इंटू फाईव्ह, फोर इंटू फाईव्ह म्हणजे याचा काय झाला, गुणाकार, तर थ्री रेस टू पॉवर ट्वेंटी, पाच वीस, फाईव्ह फोर जा ट्वेंटी। आता आपल्याला दिलेला आहे फाईव्ह रेस टू पॉवर मायनस थ्री, तर फाईव्ह रेस टू पॉवर मायनस थ्री, तर आपल्याला लॉज माहित आहे ए रेस टू पॉवर मायनस एम, तरी अशा संख्येमध्ये काय केलं होतं आपण, ही पॉझिटिव्ह संख्या बनवली होती, तर त्याच्यासाठी आपण डिवाइड मध्ये नेलं होतं, तर याला पण आपण डिवाइड मध्ये घेऊ, वन येईल इथे न्यूमरेटर मध्ये, आणि याला जर पॉझिटिव्ह बनवायचं आहे तर आपण इथे लिहू फाईव्ह रेस टू पॉवर थ्री। आता एखाद्या संख्येचा पॉवर जर झिरो असेल तर त्याची आन्सर काय असते, वन असते, म्हणजेच हा तुम्हाला दिसत आहे ए रेस टू पॉवर झिरो, तर फाईव्ह रेस टू पॉवर झिरोची आन्सर काय होईल, वन। आता फाईव्ह रेस टू पॉवर वन म्हणजेच फाईव्ह, कोणत्याही संख्येचा पॉवर जर वन असेल तर त्याची संख्या ही तीच येत असते फाईव्ह, फाईव्ह म्हणजे कोणत्याही संख्येचा जर पॉवर वन असेल तर दिलेली संख्या तीच आन्सर असते। आता पहा नेक्स्ट आहे सातवा, याच्यामध्ये तुम्हाला ए इंटू बी रेस टू पॉवर एम दिसत आहे, म्हणजेच काय झाला, फाईव्ह रेस टू पॉवर टू इंटू सेवन रेस टू पॉवर टू। आता याच्यामध्ये हा काय होईल, थ्री फाईव्ह कडे पण जाईल आणि सेवन कडे पण जाईल, म्हणजेच फाईव्ह रेस टू पॉवर थ्री अपॉन सेवन रेस टू पॉवर थ्री। नेक्स्ट आहे, आता याच्यामध्ये मायनस आलेला आहे, तर तुम्हाला हा आठवा लॉज आहे ए अपॉन बी रेस टू पॉवर मायनस एम, तर हा काय होईल,
पॉजिटिव बनवायचं आहे तर 7 हे न्यूमरेटर मध्ये जातील, 5 हे डिनोमिनेटर मध्ये जाऊन याची आंसर होईल पॉझिटिव्ह. म्हणजे याचा पॉवर काय झाला? पॉझिटिव्ह 3. आता याच्यावर तुम्हाला होमवर्क देत आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करावर मी तुम्हाला होमवर्क देत आहे ते होमवर्क सॉल्व्ह करून त्याचे आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत. तर फर्स्ट आहे, हे काही तुम्हाला होमवर्क दिलेले आहे त्याचे आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.